बातमी नाशकातून आहे. नाशिकमध्ये सुरू झालेल्या गोदा आरतीला आता पर्यावरण प्रेमींनी विरोध केला. गोदा आरती करण्यासाठी नदीपात्रात 11 चौथरे बांधले जाणार आहेत, मात्र या चौथऱ्यांचं बांधकाम न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारं ठरेल, त्यामुळे या ठिकाणी कोणतंही बांधकाम करू नये अशी मागणी पर्यावरण प्रेमी राजेश पंडित यांनी न्यायालयात केली. त्यामुळे आता गोदावरी नदीच्या आरतीतल्या पुरोहित आणि रामतीर्थ सेवा समिती यांच्यात वाद सुरू असताना या वादामध्ये पर्यावरण प्रेमींची सुद्धा भर पडली. दरम्यान या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी. रामकुंडावर ज्या ठिकाणी गोदेची आरती होते त्याच्या पुढच्या भागात आता रामतीर्थ सेवा समितीकडून आरती सुरू करण्यात आलेली आहे आणि ही सगळी आरती भव्य आणि दिव्य होण्यासाठी गोदा घाटाच्या परिसरामध्ये चौथरे उभे केले जाणार आहे आणि याला आता पर्यावरण प्रेमींनी विरोध केलेला आहे. आपल्या सोबत पर्यावरण प्रेमी राजेश पंडित आहेत. नेमका आपला विरोध कशाला आहे, कुठल्या गोष्टीला? हे बघा, माननीय उच्च न्यायालयाने 2018 आपल्या अंतिम निकालामध्ये सांगितलेलं आहे की रिव्हर बेड नदीपात्र आणि ब्ल्यू लाईन याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचे टेम्पररी और परमनंट स्ट्रक्चर करण्यास प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे. आता ऑलरेडी आमच्या हायकोर्टच्या केसमध्ये जी कमिटी नेमलेली आहे विभागीय आयुक्तांची, त्यांनी ऑलरेडी निकाल देताना आदेशित केलं आहे की ह्या नदीपात्रातलं काँक्रिटीकरण काढायचं आहे रिव्हर बेडचं. तर रिव्हर बेडचं काँक्रिटीकरण न काढता आता अजून आपण काँक्रिटीकरणचे काही स्ट्रक्चर्स आपण उभे जर करणार असाल तर त्याला आमचा विरोध आहे. आमचं पहिलं बेसिक म्हणणं आहे की गोदावरीची आरती आपल्याला करायची आहे, त्याच्यासाठी गोदावरी पाहिजे आणि गोदावरी जी आहे ती खालती ते सिमेंटच्या काँक्रीटमध्ये जे दबल्या गेलेली आहे तर गोदावरीला आधी आपण पुनर्जीवित करूयात आणि नंतर पुढच्या गोष्टींचा विचार करूयात ना. आम्ही आता काय केलेलं आहे, काल जे ॲक्च्युअल एक्झिक्युशन करणारी बॉडी आहे ती म्हणजे PWD, त्यांना लिगल नोटीस दिलेली आहे. सायमल्टेनियसली कलेक्टर सर आणि तुमचे मनपा आयुक्त यांनासुद्धा नोटीस दिलेली आहे आणि जाणीव करून दिलेली आहे की आपल्याला आदेशित असं असं केलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे, तरीसुद्धा आपण हेतुतः उच्च न्यायालयाचा अवमान करू नये. कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक.